आम्ही खरं तर या फसव्या आणि खोटारड्या सरकारच्या चहा पाण्याला जायचं नाही असा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे, तीनही पक्षांनी. कारण हे राज्य आता कुणासाठी चालवलं जात आहे? तीन पक्षाचं हे राज्य केवळ सत्ताधारी पक्षातील आमदारांचे चोचले पुरवण्यासाठी, तीन पक्षाच्या निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी आणि या राज्याला गुन्हेगारीच्या खड्ड्यात घालण्यासाठी हे सरकार चाललेलं आहे. खरं तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण किती झपाट्यानं याच्यामध्ये होतो आहे याचे अनेक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार दणादण पिस्तोल काढतो आणि गोळ्या झाडतो. खून रोजचेच झालेले आहेत. अनेक आमदारांचे वक्तव्य इतके वादग्रस्त आहेत की ते आता पोलिसांचं सुद्धा त्यांच्या घरापर्यंत जाऊन स्टेटमेंट करायला लागलेत. म्हणजे एक आमदार तर पोलिसांना सांगतो की तो व्हिडिओ काढा तुम्ही आणि दाखवणार कुठे, तर फार तर तुमच्या बायकोला दाखवू शकाल, इतक्या पर्यंत यांची मस्ती गरमी आणि अंगात भिडलेली आहे. गुंडांचा हौदस सत्ताधाऱ्यांच्याकडे सर्रास सुरू आहे, त्याला अजिबात रोकटोक नाही. मंत्रालयामध्ये ओपन रील काढलं जात आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे पुढच्या निवडणुकांच्या स्ट्रॅटेजीसाठी गुंडांचा आता मला वाटतं की गुंडांची सल्ला मसलत घेण्याचं काम लोकसभेच्या तोंडावर सुरू झालेलं आहे. अशी अवस्था राज्याची कधीही नव्हती, ती अवस्था आता राज्याची आपल्या सगळ्यांना बघायला मिळत आहे. आणि म्हणून म्हणजे विशेष म्हणजे तर या ठिकाणी पुण्यामध्ये 200 गुंडांची परेड होते आणि दुसऱ्या दिवशी ते गुंड पोलिसांना जुमानत नाहीत आणि परत त्या गुंडांच्याकडे पुण्यामध्ये 2200 कोटीचा ड्रग्स पकडला जातो. म्हणजे बघा, हीच गुंड त्यामध्ये इन्वॉल्व आहेत. परेड होऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा गुंडांना राजाश्रय असल्यामुळे ते अजिबात पोलिसांना सुद्धा परेड करून जुमानत नाहीत, हे पुण्यातल्या घटनेवरून सिद्ध झालेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की कुठल्या स्तरावरच्या शिव्या घातल्या जात आहेत, तेही संपूर्ण चॅनल पुढे महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख असली तरी सुसंस्कृत सुजाण महाराष्ट्र म्हणून, संस्कारमय महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख खड्ड्यात घालण्याचं पाप हे तीनही लोक तीनही पक्ष एकत्रित मिळून करत आहेत. आणि म्हणून या सगळी परिस्थिती आपल्या संपूर्ण